घरगुती चटणी करायचे, नोकरी व्यवसायातून वेळ नाही, मग स्वाद मसाले मध्ये या। चवीला चटणी कशी हवी ते सांगा, निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर। वा, आता तुमच्या जेवणाला चव येणार, प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार। स्वाद मसाले, गेस्ट हाऊस शेजारी पलूस, संपर्क 84 82 66 65 75 30 98 66 66, 99 625 225 58 58 81 081 62। बिलोडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास कोडक व त्यांच्या टीमने केलेल्या कारवाईमध्ये रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार राजेंद्र गणपती केदार हा बिलोडी पोलिसांच्या जाळ्यात सापडला असून, बिलोडी पोलिसांनी आरोपीकडून रोख रकमेसह वेगवेगळ्या कंपनीच्या 6 मोटरसायकल जप्त करून आरोपीला जेरबंद केले। सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती मनीषा दुबुले, पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी तासगाव यांच्या मार्गदर्शनाखाली भिलोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक व त्यांच्या टीमने केलेल्या कारवाईमध्ये रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार राजेंद्र गणपती केदार हा भिलोडी पोलिसांच्या जाळ्यात सापडला असून, भिलोडी पोलिसांनी आरोपीकडून रोख रकमेसह वेगवेगळ्या कंपनीच्या 6 मोटरसायकल जप्त केले। याबाबतची अधिक माहिती अशी की मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 24 फेब्रुवारी 2022 रोजी आरोपी राजेंद्र गणपती केदार याने खंडोबाची वाडी येथील लहू रामचंद्र शिंदे यांच्या राहत्या घरी घराच्या दरवाजाचे कुलूप काढून घरातील टेबलवरती असलेल्या बॅगमधील रोख रक्कम 50,000 रुपये चोरी करून पोबारा केला होता। या चोरीच्या घटनेबाबत लहू रामचंद्र शिंदे राहणार खंडोबाची वाडी तालुका पलूस यांनी भिलोडी पोलीस ठाण्यात दिनांक 25 फेब्रुवारी 2022 रोजी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता। सदर आरोपींवर भिलोडी पोलीस ठाण्यात 381 प्रमाणे गुन्हा दाखल होता। याबाबतची भिलोडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांना गोपनीय बातमीदारांकडून सदर आरोपीची माहिती मिळताच सदर आरोपीचा तपास तासगाव विभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली भिलोडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास कोडक, पोलीस अंमलदार माणिक मोरे, शिवाजी कोकाटे, तानाजी देवकुळे, गणेश चव्हाण, महेश गस्ते, विशाल पांगे, कॅप्टन गुंडवाडे, प्रकाश पाटील यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी राजेंद्र गणपती केदार वय 38 राहणार डोणस तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर यास गुड्डापूर तालुका जत या ठिकाणाहून ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने सर्व गुन्ह्याची कबुली दिली आहे व सदरच्या गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपी राजेंद्र गणपती केदार याची गुन्हेगारी पार्श्वभूमी अशी की कुंभी पोलीस ठाण्याकडील बलात्काराच्या गुन्ह्यात 10 वर्ष शिक्षा व राजवाडा पोलीस ठाणे येथे घरफोडी गुन्ह्यामध्ये 4 वर्ष शिक्षा त्याने भोगलेली आहे। या कारवाईबद्दल विभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्यासह बिलोडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांच्या संपूर्ण टीमचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे। मौसिन वांकर, सेव्हन स्टार न्यूज, नागठाणे।